शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातही अतूट नातं निर्माण होऊ शकतं त्याचा अनुभव करवीर तालुक्यातील कुरुकलीमध्ये आलाय इथल्या माध्यमिक शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांची बदली झाली त्यामुळे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी चक्क शाळेत जायचं सोडून दिलं अखेर संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांना धारेवर धरलं संबंधित शिक्षकांना पुन्हा शाळेमध्ये हजर करून घ्या अन्यथा शाळेला टाळं ठोकण्याचा इशारा पालकांनी दिलाय कुरुकली गावात इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग असणारी माध्यमिक शाळा आहे शैक्षणिक गुणवत्ता राखलेली ही शाळा करवीर तालुक्यात अग्रेसर आहे मात्र गेले काही दिवस राजर्षी शाहू शिक्षण संस्थेमध्ये वाद निर्माण झालेत शिवाय शिक्षक वर्गातील राजकारण विकोपाला गेलंय अशावेळी इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक राजेंद्र कारंडे यांची संस्थेच्या शिरगाव शाखेमध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली आहे पण आपले आवडते शिक्षक शाळेतून दुसरीकडे गेल्याचं विद्यार्थ्यांना मान्य नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी चक्क शाळेकडे पाठ फिरवली आहे गेले दोन दिवस अनेक मुलं शाळेत गेलेली नाहीत त्यामुळे पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना धारेवर धरलं सध्या या शिक्षण संस्थेचा न्यायालयात वाद सुरू असताना कोणत्या आधारे त्या शिक्षकाची बदली केली अशी विचारणा पालकांनी केली ते आम पेलेगावचे आमचे विद्यार्थी इयत्ता आठवी ते दहावीत शिकत आहेत आणि आता या शाळेत झालेली दहावीचे विद्यार्थी जे आहेत शिक्षकांची जी आता तडकाफडकी जी बदली झाल्या त्याच्यावर सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत न येण्याचा निर्णय घेतलाय आणि आता सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळं शाळा वेळानं पण चालू झाल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षकांची पण गरज आहे आणि शिक्षण चांगलं असल्यामुळं विद्यार्थ्यांनीच चा असं ठरवलं की शाळेत यायचं नाहीये मग आमचा असाच एक सवाल आहे की शिक्षण व्यवस्था याला जबाबदार आहे मुलांची पण त्यांनी समस्या जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी याच्यावरती लवकरात लवकर निर्णय जरी नाही दिला तर आम्ही सर्व पालक आणि सगळेजण मिळून काहीतरी याच्यावर ठोस निर्णय घेऊ शाहू शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद आणि राजकारणाचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांना बसतोय राजेंद्र कारंडे यांची कुरुकली हायस्कूलमध्ये पूर्ववत नियुक्ती करावी अन्यथा शाळेला टाळं ठोकण्याचा इशारा बेलेगावच्या रहिवाशांनी दिलाय